that is study of seed production of kharif crops. Okay, exercise number 2, agro 359, that is practical crop production. So actually the study of seed production you have already learned in a fourth semester. There is a complete seed production information, or the course is given, that is 1+2 course, and in that course the total information related with the seed production is already given to the students. The information I have vidyarthyana purnapane milaleli aahe second semester cha. So I will just take 15 to 20 minutes revision. Okay, so our exercise number 2, agro 359, practical crop production first, that is kharif crop. Okay, so study of seed production of kharif crops. So what is the seed? Seed is a mature integument or megasporangium or a mature ovule, consists of embryonic plant together with a stored food material covered by a protective coat. Okay, in bracket megasporangium or female gametophytes. Okay, the pistils are the female reproductive organ called as megasporophylls in the flowering plant, and the ovary of the carpel contains ovules. Okay, that is the, in a simple language, seed. Okay, it is a unit which, or the ovule which consists of embryonic plant or which having a food material. On that food material, stored food material, it will grow into the plant. Okay, and radical and plumule or coleoptile will come out from the soil surface, and from the radical roots are developed and entire plant will be developed. That is basically we are called as a seed. Okay, so in a simple language, from where new plant is developed, that is known as a seed. Okay, put new plant develop hot, त्याला आपण सीड म्हणतो. ओके, ऑलरेडी लर्न इन फोर्थ सेमिस्टर मध्ये मला ऑलरेडी शिकवलेलं आहे सरांनी, द बेनिफिट ऑफ इम्प्रूव्ह व्हरायटी आर नॉट रिलीज्ड अनलेस इन ट्रू सीड हॅव बीन प्रोड्युस्ड फॉर दिस कमर्शियल स्प्रेड. द इनिशियल अमाऊंट ऑफ प्युअर सीड विच इज लिमिटेड इन अ क्वांटिटी, इट इज मल्टिप्लाइड अंडर व्हेरियस स्टेजेस ऑर क्लासेस ऑर द सीड्स. दीज आर न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर्ड सीड और सर्टिफाइड सीड. तर आपल्याकडे काय रजिस्टर्ड सीड काय एवढं नसतं, आपल्याकडे डायरेक्ट फाउंडेशन नंतर आपण सर्टिफाईडच करतो, किंवा ट्रूथफुल सीड एक अजून एक स्टेज असते. ओके, सो वन बाय वन. सो न्यूक्लियस सीड, इट इज द इनिशियल अमाऊंट ऑफ प्युअर सीड ऑफ एन इम्प्रूव्ड व्हरायटी ऑर हायब्रिड अवेलेबल विथ द प्लांट ब्रीडर हू हॅज इन्वॉल्व्ड इन इट. द न्यूक्लियस सीड इज 100% प्युअर जेनेटिकली एज वेल एज फिजिकली अँड व्हेरी लिमिटेड इन क्वांटिटी. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस क्रॉसिंग करून जे पहिलं सीड डेव्हलप केलं जातं ब्रीडर कडून, ओके, त्याला आपण न्यूक्लियस सीड म्हणतो. ठीक आहे, दॅट इज द फर्स्ट सीड, बट इट इज व्हेरी इन अ स्मॉलर ऑर इन लिमिटेड क्वांटिटी. ते खूप कमी क्वांटिटी मध्ये असते. फॉर एक्झाम्पल असं समजून घ्या की 10 kg आहे किंवा 20 kg आहे फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर इट शुड बी मास मल्टिप्लाय, त्याचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे टू रीच द 1000 नंबर ऑफ फार्मर्स. हजारो लाखो शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवायचं असेल तर ते 10, 15, 20, 100 kg कोणाला पुरणार आहे. सो वी हॅव टू मल्टिप्लाय, दॅट इज नोन एज स्टेजेस ऑफ सीड मल्टिप्लिकेशन. ओके, तर जी नेक्स्ट स्टेज आहे ती ब्रीडर सीड. इट इज द सीड ऑब्टेन फ्रॉम द प्रोजिनी ऑफ न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीडची प्रोजिनी असते. इट इज डायरेक्टली सुपरवाइज्ड बाय द प्लांट ब्रीडर ऑर कन्सर्न विथ द क्रॉप. इट इज जेनेटिकली अँड फिजिकली 100% प्युअर. मग न्यूक्लियस सीड जे ब्रीडर बनवतो त्याच्या सुपरविजन मध्ये तेच पुन्हा लावून सो करून अजून त्याची क्वांटिटी वाढवली जाते किंवा मास मल्टिप्लाय केलं जातं. दॅट इज नोन एज ब्रीडर सीड, आणि त्याला आपण म्हणतो ब्रीडर सीड. ओके, त्याची पण जेनेटिकल प्युरिटी असते. ओके, इट इज 100% फिजिकल आणि जेनेटिकल प्युरिटी 100% असते बिकॉज इट इज मल्टिप्लायड अंडर द ब्रीडर सुपरविजन, आणि ते ब्रीडरच्या सुपरविजन अंडर मल्टिप्लाय केलं जातं. त्याच्यानंतर ब्रीडर सीड नेक्स्ट दिलं जातं फॉर मल्टिप्लिकेशन इन द स्टेज ऑफ फाउंडेशन सीड. It is seed obtained from the nucleus or breeder seed. Okay, on the breeder seed, it is produced on the seed multiplication farm of the state government or university's farm. The breeder seed vidyapitala kiwa state government agencies la dile jata tyacha foundation seed banavnyasathi. Seed plot are jointly inspected by CSCA, seed certification agency. It is not as pure as a nucleus or breeder seed,
ओके द बॅग आर सील्ड विथ द व्हाईट कलर्ड लेबल. आता तुम्हाला हे कलर टॅग तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत, त्याची साईज बाय 12x6, 10x6 किंवा 15x6 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साईजेस असतात. ओके, त्याचे कलर वेगवेगळे असतात. यू हॅव ऑलरेडी लर्न सिटेक, तुम्हाला शिकवलं आहे, तुम्ही त्यामध्ये तुम्ही शिकलात चला. तर इथं मल्टिप्लिकेशन करत असल्यामुळे ही थोडीशी प्युरिटी आणि जेनेटिकल आणि फिजिकल प्युरिटी थोडीशी कमी होते, कमी म्हणजे 2-4% रिड्यूस होत जाते, बट नॅचरल आहे, होणारच आहे ज्यावेळेस तुम्ही मास मल्टिप्लिकेशन करायला जाणार आहे त्यावेळेस. त्याच्यानंतर रजिस्टर्ड सीड, इट इज रेज्ड फ्रॉम द न्यूक्लियस ऑर बेडर सीड ऑर फाउंडेशन सीड. रजिस्टर्ड सीड ग्रोवर्स आर सिलेक्टेड फ्रॉम प्रोग्रेसिव्ह फार्मर. द मेंटेनन्स ऑफ द प्युरिटी फ्रॉम द टाइम टू टाइम. द प्युरिटी इज मेंटेन्ड थ्रू फील्ड इन्स्पेक्शन बाय द सीड सर्टिफिकेशन एजन्सी अँड सीड टेस्ट. द बॅग आर सील्ड विथ द पर्पल कलर लेबल. तर रजिस्टर्ड सीड म्हणजे काय, फाउंडेशन सीड पासून किंवा डायरेक्ट ब्रीडर सीड पासून घेऊन काही रजिस्टर्ड सीड ग्रोवर्स असतात, म्हणजे प्रोग्रेसिव्ह फार्मर, प्रगतशील शेतकरी. ओके, किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा काय झालं की ते त्याची जेनेटिकल फिजिकल प्युरिटी मेंटेन चांगली करतात, त्याचं रोगिंग असेल किंवा सोल्युशन डिस्टन्सेस असतील सगळे व्यवस्थित मेंटेन करून त्याचं मास मल्टिप्लिकेशन करतात, त्याला म्हणायचं रजिस्टर्ड सीड. ओके, आणि ते जे आहे ते पर्पल कलर म्हणजे जांभळ्या कलरच्या टॅगनं ते सील आउट केलं जातं आणि त्याचं पण सर्टिफिकेशन किंवा इन्स्पेक्शन सीड सर्टिफिकेशन इन्स्पेक्शनच्या अंडर होतं. त्यानंतर नेक्स्ट स्टेज ती सर्टिफाईड सीड, इट इज द प्रोजेनी ऑफ रजिस्टर्ड ऑर फाउंडेशन सीड. सर्टिफाईड सीड ही प्रोजेनी असते रजिस्टर्ड सीडची किंवा फाउंडेशन सीडची. वेन द अमाऊंट ऑफ सीड रजिस्टर्ड सीड आय डी सपोज टू बी इनएडिक्वेट टू मीट द फार्मर एजन्सी, द बॅग्स आर सील्ड विथ द पर्पल कलर्ड लेबल. मग फाउंडेशन सीड किंवा रजिस्टर्ड सीड हे सब कॅम्पस मध्ये दिले जातात. ओके, फाउंडेशन सीड हे सब कॅम्पस मध्ये पण दिलं जातं, म्हणजे कोल्हापूर गव्हर्नमेंट कॉलेज, कराड गव्हर्नमेंट कॉलेज किंवा केव्हीके किंवा प्रोग्रेसिव्ह फार्मर कडे दिलं जातं. आणि त्याच्यापासून जे बनतं नेक्स्ट स्टेज ते येतं सर्टिफाईड सीड. ओके, आणि सर्टिफाईड सीड करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ओके, तर सीड सर्टिफिकेशन ऑफिसर असतो जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, सातारमध्ये पण आहे पोवळी नाक्याच्या तिथं मी केलेलं आहे रजिस्ट्रेशन ज्यावेळेस मॉड्यूल होतं चालू. आणि मग त्यांचा सीड सर्टिफिकेशन ऑफिसर येतो ज्यावेळेस तुम्ही घेऊ शकता, म्हणजे आपल्या प्रायव्हेट कॉलेज सुद्धा फाउंडेशन सीड पासून सर्टिफाईड सीड करू शकतं प्रायव्हेट कॉलेज सुद्धा, ठीक आहे, फक्त रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो ऑफिसर येतो आणि तुमचं प्लॉट बघून जातो, आयसोलेशन डिस्टन्स ठेवले का नाही, रोगिंग करतायत का नाही, सगळं त्याचे फिजिकल प्युरिटी किंवा जेनेटिकल प्युरिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय का नाही. ओके, त्यामध्ये वीड कंट्रोल केले का, त्यावर डिसीज पडला असेल तो कंट्रोल केलाय का. सो ऑल दीज थिंग्स आर ऑब्झर्व्ड, आणि ह्या ज्या सगळ्या थिंग्स आहेत ह्या ऑब्झर्व्ड केल्या जातात. आणि त्यानंतर जे म्हणतं ते म्हणतात सर्टिफाईड सीड. ओके, आणि त्यात द सर्टिफाईड सीड इज सेल इन टू द मार्केट, आणि ते शेतकऱ्याला दिलं जातं. ओके, ऍज अ व्हरायटी शेतकऱ्याला ते बियाण्याची जात म्हणून ते रिलीज केलं जातं, हायब्रिड व्हरायटी म्हणून ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथनं पुढं शेतकरी ते लावतो लक्षामध्ये. किंवा इफ यू डू नॉट हॅव टू सर्टिफाय, आणि जर तुम्हाला जर सर्टिफिकेशन केलं नसेल, फाउंडेशन सीड घेतलं आणि त्याचं मास मल्टिप्लिकेशन केलं, यू कॅन सेल अंडर द लेबल ऑफ ट्रुथफुल. तुम्ही ट्रुथफुल म्हणून पण विकू शकता, पण तुम्हाला त्याकडे त्याचं लायसन पाहिजे. ओके, म्हणजे कोल्हापूरवाले काय करतात, ते विद्यापीठाला माघारी बियाणं पाठवत नाहीत, ते त्यांच्याच विद्यापीठाच्या नावाखाली ट्रुथफुल म्हणून कोल्हापूरमध्ये सीड विकून टाकतात. त्यांच्याकडे सीड प्रोसेसिंग प्लांट आहे, तिथंच प्रोसेस करतात, त्याचं ड्राईंग करतात, क्लिनिंग करतात आणि ते त्यांच्याच अंडर ट्रुथफुलच्या लेबल खाली कोल्हापुरातच विकून टाकतात विद्यापीठाला किंवा महावीजला काही माघारी देण्याच्या मागणीत पडत नाही. त्यानंतर सीड प्रोडक्शन इन हायब्रिड जवार ऑर बाजरा. आता हे सीड प्रोडक्शन कसं केलं जातं तर त्याला तुम्ही सगळं शिकलेलं आहात, मी फक्त रिव्हिजन टाकतोय, मी काय जास्त डिटेल मध्ये जात बसणार नाही, आय विल टेक अ जस्ट रिव्हिजन. ओके, सीड प्रोडक्शन ऑफ हायब्रिड जवार ऑर बाजरा. ओके, आता सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. ओके, तुम्हाला माहिती आहे ते टाकल्यानंतर मेल स्टरिलिटी ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन सायटोप्लाझमिक फॅक्टर अँड न्यूक्लियर फॅक्टर इज टर्म्ड ऍज अ सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी. नाउ इट इज दिस इज यूज्ड इन जवार, बाजरा, मेज, कॉटन, राईस, ऑफन क्रॉस पॉलिनेटेड मध्ये सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल डिझाईन टाकून ओके आयसोजेनिक प्लांट लाईन डेव्हलप केल्या जातात. ओके, ठीक आहे, ते वापरून सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी मध्ये. आता त्याच्यामध्ये मेल स्टराईल लाईन ए लाईन, आता ए लाईन, बी लाईन, आर लाईन हे तुम्हाला जगदाय सरांनी किंवा काटे सरांनी जीपी मध्ये शिकवलं असेल, मी फक्त रिव्हिजन टाकतोय. इट इज द फिमेल पॅरेंट ऑफ द हायब्रिड विच डू नॉट प्रोड्यूस अ फंक्शनल फर्टाईल पोलर. ओके,
किंवा ती मेस्टरल लाईन असते. इट इज डेझिग्नेटेड ए लाईन ऑर एम एस लाईन. ओके ठीक आहे. एक्झाम्पल 2077A किंवा 2096A CK01 और AKM S141 और 20 मेल स्टराइल लाइन ज्याला आपण ए लाइन म्हणतो. त्यानंतर मेल फर्टाइल लाइन दैट इज नोन एज बी लाइन. इट इज द आइसोजेनिक लाइन ऑफ मेल स्टराइल लाइन विथ ओनली वन डिफरेंस दैट इट प्रोपोगेट फर्टाइल. म्हणजे ए लाइन आणि बी लाइन मध्ये एकच फरक असतो. ए लाइन मेल स्टराइल असते म्हणजे त्याचे पोलन जे असतात ते फर्टाइल नसतात आणि बी लाइन्स मध्ये जे पोलन्स असतात ते फर्टाइल असतात. एवढाच फरक आहे. डिफरन्स मध्ये दिलेला आहे. इट इज डेजिग्नेटेड एज अ बी लाईन ऑर अ मेंटेनर लाईन. त्याला आपण मेंटेनर लाईन म्हणलं जातं. ओके एक्झाम्पल 2077B 2296B ह्या झाल्या ए लाईन अँड बी लाईन. आफ्टर दॅट नेक्स्ट लाईन इज अ रिस्टोरल लाईन ऑर आर लाईन. ओके इट इज द मेल पॅरेंट ऑफ हायब्रिड अँड व्हेन इट इज क्रॉस्ड विथ द मेल स्टराइल लाईन इट रिस्टोर द फर्टिलिटी रिझल्टिंग इन द हायब्रिड. म्हणजे आर लाईन पहिल्यांदा ए लाईन बी बरोबर क्रॉस करायची, त्यानंतर ए लाईन मिळणार. ए लाईन पुन्हा आर लाईन बरोबर क्रॉस करायची रिस्टोरल लाईन मध्ये. इथं लिहिलेलंच आहे इट इज द मेल पॅरेंट ऑफ द हायब्रिड अँड वेन इट इज क्रॉस्ड विथ द मेल स्टराइल लाईन ए लाईन. एकच मिनिट. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. स्क्रीन मध्येच नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे स्क्रीन मध्येच बंद पडली. ओके आय विल रिपीट इट अगेन. मी स्क्रीन शेअर केलं आहे. वेट फॉर 1 or 2 minutes सो आय विल कंटिन्यू दॅट थिंग. ओके ठीक आहे. स्क्रीन येईल तुमच्याकडं. त्याच्यानंतर ओके पोलन शेड इन द ए लाईन इज अ हायब्रिड सीड प्रोडक्शन. ज्याला पोलन शेडर म्हणलं जातं. ओके म्हणजे हे कुठले प्लांट असतात? प्लांट ऑफ बी लाईन प्रेझेंट इन ए लाईन हॅव हायब्रिड सीड प्रोडक्शन. ज्याला पोलन शेडर म्हणलं जातं. सिंक्रोनायझेशन इट इज द स्टिम्युलेट्स द फ्लॉवरिंग ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट इन अ सीड प्रोडक्शन इज नोन अ सिंक्रोनायझेशन. इट इज इसेन्शियल फॉर commercial or large scale production of the hybrid in crop. We have to match the flowering period of both the lines. Okay, samjha ekada flowering period lokre yanar asel ani ekada cha late yanar asel tar jyacha lokre yanar ahe okay te usha show karaycha kiwa jyacha late yanar ahe te agodar show karaycha doni both a line b line at a time maturity yavi flowering yavi asha padhatine manage karaycha. That is known as a synchronization. Okay tumhala shikvala asel sarani tyada mi kay jat basat nahi. Nicking the synchrony in the flower of male female parent is termed as a nicking. Okay is it match karto apan the period. Theek hai planting ratio it refers to the optimum number of female parent row to the number of rows of male parent in hybrid seed production of plot. Percent seed setting in female seed parent is a crossing block. It is depending upon the nature of pollination, pollen viability, stigma respectively with velocity, height of male parent and crossing block. The planting ratio manje kay male cha line kiti lavaycha female cha line kiti row lavaycha 2 by 2 2 by 4 kiwa kasa tya ratio thevaycha hechavar plant cha height tyachi pollen cha viability tyacha wind speed ya saglya goshtinvar na planting ratio decide up kela jato. Okay this is the part of botany. Ha kay agronomy cha just part nahiye. Okay border row in hybrid seed production plot minimum male parent row are grown around the seed plot in order to supply continuous ample pollen to the seed parent and is and also avoid the natural cross pollination and mechanical mixture of these row are termed as a border row. Border row म्हणजे काय? हायब्रिड सीड प्रोडक्शनच्या प्लॉटच्या बाजूने ज्या रो लावल्या जातात. ओके ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मेल पोलन्स अवेलेबल होतील आणि ample amount of natural crossing होऊ शकेल आणि दुसऱ्या याचं कुठल्याच मेकॅनिकली मिक्सचर होणार नाही. त्यासाठी हे बॉर्डर रोज असतात. ओके आता हा झाला दिस पार्ट विल बिकम्स अंडर बॉटनी. त्याला काय मी काय जास्त डिटेल मध्ये गेलो नाहीये. माझा एवढा काय पार्ट नाहीये तो. ओके देन सिलेक्शन ऑफ लँड द लँड सिलेक्शन फॉर द सीड प्रोडक्शन ऑफ जवार बाजरा हायब्रिड शुड हॅव
have a medium to deep and well drained soil. The land should be more or less uniform leveled. Basically seed production ची जमीन चांगली असावी to maintain the uniformity in the seed production plot. प्लॉट मध्ये युनिफॉर्मिलिटी मेंटेन राहण्यासाठी चांगली जमीन असावी, फर्टाईल असावी, त्याला न्यूट्रियंट किंवा डोसेस किंवा इरिगेशन विल बी गिव्हन ऍट द प्रॉपर टाइमिंग. द लँड सिलेक्टेड फॉर द हायब्रिड बाजरा जवार सीड प्रोडक्शन शुड नॉट हॅव द प्रिव्हियस क्रॉप ऑफ जवार बाजरा. इन द केस ऑफ जवार बाजरा ओके क्रॉप इज टेकन ड्युरिंग द प्रिव्हियस सीझन ऑर इयर द लँड शुड नॉट बी इरिगेटेड ऍट लिस्ट 3 weeks बिफोर द सोईंग ऑफ सीड प्लॉट अँड जर्मिनेशन. ओके इट शुड बी रिमूव्ह बाय हॅरोइंग. म्हणजे त्या ज्या प्लॉट तुम्हाला ज्वारी बाजरीच्या सीड प्रोडक्शन साठी घ्यायचा असेल तो शक्यतो त्याच्या मागच्या सीझनला ज्वारी बाजरी लावली नसावी, कारण त्याचे सीड पडलेले असतात आणि त्यात जर तुम्ही ते लावलं तर ते पुन्हा उगून येतं. ओके आणि उगून आलं की मग काय होतं ते दुसऱ्या व्हरायटीचं कॉन्टॅमिनेशन येऊ शकतं, त्यामुळं ते न करता त्या फील्डमध्ये ते क्रॉप नसावं. ओके स्टेजेस ऑफ सीड प्रोडक्शन इन स्वार्गम और बाजरा. तर ब्रीडर मल्टिप्लिकेशन ए लाईन बी लाईन और ए इंटू बी लाईन प्रोग्राम फॉर ए वन लाईन. ओके ब्रीडर मल्टिप्लिकेशन मध्ये ए बीचा क्रॉस मारून ए वन लाईन काढतात. फाउंडेशन मध्ये ए लाईन बी लाईन आर लाईन बी इंटू बी प्रोग्राम फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ बी लाईन. ओके अँड आर इंटू आर प्रोग्राम फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ आर लाईन. ओके तर फाउंडेशन सीड मध्ये बी इंटू बीचा मल्टिप्लाय करून सुद्धा बी लाईन पण मेंटेन केली जाते आणि आर इंटू आर लाईन करून मेंटेनर लाईन किंवा रिस्टोरल लाईन आर पण मेंटेन केली जाते. त्यानंतर सर्टिफाईड मल्टिप्लिकेशन ए इंटू आर लाईन हायब्रिड. ओके ए इंटू आर प्रोग्राम असतो फॉर मल्टिप्लिकेशनचा, पुन्हा ए लाईन आणि आर लाईनचा क्रॉस मारून सर्टिफाईड मल्टिप्लिकेशन केलं जातं. ओके त्यानंतर नोटिफाईड जवार हायब्रिड अँड देअर पॅरेंट्स ऑफ हायब्रिड एफ वन विच इज हार्वेस्टेड फ्रॉम ए लाईन. तर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत जवार हायब्रिड CHS1 फिमेल पॅरेंट ऑर ए लाईन, मेल पॅरेंट आर लाईन. ओके तर CHS1 साठी ए लाईन CK60A आणि मेल पॅरेंट आर लाईन IS84. CHS5 साठी 2077A इंटू आर लाईन CS3541 त्याचं क्रॉसिंग. CHS6 साठी 2219A आणि मेल पॅरेंट आर लाईन CS3541. CHS8R ओके त्या व्हरायटी हायब्रिड साठी मेल पॅरेंट ए लाईन 36A आणि मेल पॅरेंट आर लाईन सॉरी फिमेल पॅरेंट ए लाईन आणि मेल पॅरेंट आर लाईन PD3-1-11. CHS9 साठी 296A आणि CS3541. CHS10 साठी 296A SB1085 आणि CHS11 साठी 296A MR750. सो दीज आर द एक्झाम्पल्स ओके हाऊ अ हायब्रिड आर क्रिएटेड फ्रॉम फिमेल पॅरेंट ए लाईन अँड मेल पॅरेंट आर लाईन अँड देअर क्रॉसिंग. ओके सो आय हॅव गिव्हन जस्ट अ एक्झाम्पल. अँड फॉर द बाजरा श्रद्धा जी आहे श्रद्धा सबुरी फेमस व्हरायटी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं त्या क्रमांक मध्ये त्याचं फिमेल पॅरेंट ए लाईन RHRB1A इन मेल पॅरेंट आर लाईन RHRBI138 सबुरी RHRB5A मेल पॅरेंट लाईन RHRBI4581 या दोन्ही पासून श्रद्धा आणि सबुरी यांचं बनवलेलं आहे. MH179821A अँड ICP451. सो दीज आर द हायब्रिड. आता मी काय सगळ्याची नावं घेत बसत नाहीये. ओके त्याच्यानंतर आयसोलेशन डिस्टन्स. तर आयसोलेशन डिस्टन्स यू हॅव ऑलरेडी नो दॅट व्हॉट इज मीन बाय आयसोलेशन डिस्टन्स. आयसोलेशन डिस्टन्स मीन्स इट इज द सेम डिस्टन्स बिटवीन द प्लॉट्स. ओके टू अवॉइड द क्रॉसिंग ऑर कॉन्टॅमिनेशन. ओके आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे काय, समजा तुमचं ज्वारीचं बाजरीचा प्लॉट असेल सीड प्रोडक्शनचा, तर त्याच्यापासून दुसरा ज्वारीचा किंवा बाजरीचा प्लॉट एखाद्या क्षेत्राचा असेल तर एक सर्टन किंवा ठराविक डिस्टन्स ठेवावा लागतो तुमच्या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटच्या शेजारी. दुसऱ्यांना जर कुणी नॉर्मल ज्वारी बाजरी लावली तर त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन येऊ शकतं. म्हणून सीड प्रोडक्शन मध्ये आयसोलेशन डिस्टन्स ठेवणं विलगीकरणाचं अंतर मराठीमध्ये म्हणतात ते कंपल्सरी असतं. ओके तर कॅटेगरीनुसार आहे ते फील्ड ऑफ अदर व्हरायटीज अँड हायब्रिड. आयसोलेशन डिस्टन्स फॉर जवार फाउंडेशन साठी 300 मीटर आहे आणि सर्टिफाईड साठी 200 मीटर आहे. ओके आणि बाजरीसाठी फाउंडेशन साठी आयसोलेशन डिस्टन्स फॉर बाजरा 1000 मीटर आहे आणि सर्टिफाईड साठी 200 मीटर आहे आयसोलेशन डिस्टन्स. फील्ड ऑफ सेम व्हरायटी ऑर हायब्रिड नॉट कन्फॉर्मिंग द व्हरायटल प्युरिटी रिक्वायरमेंट. ओके तर सेम व्हरायटीचा असेल ओके तर त्यासाठी फाउंडेशन सीड ज्वारीसाठी 300 मीटर आहे आणि सर्टिफाईडचा 200 मीटर आहे आणि आयसोलेशन डिस्टन्स बाजरीसाठी 1000 आणि
सर्टिफायसाठी 200 आहे. फ्रॉम द फॉरेस्ट स्वार्गम, फॉरेस्ट स्वार्गम म्हणजे काय, बाजरीचं वाईल्ड रिलेटिव्ह स्वार्गम हेल्प अँड जनसंग्रहाचं स्वार्गम हेल्प अँड ओके. तर फॉरेस्ट स्वार्गम साठी 400 मीटर फाउंडेशन आणि 200 मीटर सर्टिफाईड आहे ओके. आणि जॉन्सन ग्रास किंवा स्वार्गम हेल्पॅनिस ज्वारी मधलं वाईल्ड रिलेटिव्ह जर असेल आजूबाजूला तर तिथं आयसोलेशन डिस्टन्स आहे फाउंडेशनचा 400 आणि सर्टिफाईडचा पण 400, म्हणजे क्रॉस मध्ये किंवा कॉन्टॅमिनेशन येऊ नये त्यासाठी आहे. त्याच्यानंतर सीझन, ऍज जवार क्रॉप इज वेल अडॉप्टेड टू खरीप रब्बी अँड समर सीझन द हायब्रिड सीड प्रोडक्शन कॅन बी टेकन अप ड्युरिंग एनी सीझन. आता ज्वारी जी आहे खरीप रब्बी आणि समर मध्ये पण तिन्ही सीझन मध्ये लावतात लोक. खरीप रब्बी तर 100% लावतात, त्यामुळे 3 सीझन मध्ये प्लांट चालतो. हा एव्हर ऑन द बेसिस ऑफ पास्ट एक्सपिरियन्सेस द हायब्रिड सीड प्रोडक्शन शुड बी टेकन ड्युरिंग द खरीप सीझन अँड इट शुड बी अवॉइड ड्युरिंग द रब्बी अँड समर सीझन ओके. ठीक आहे, तर हायब्रिड सीड प्रोडक्शन जास्तीत जास्त खरीप सीझन मध्ये घेतो, क्लायमॅटिक रिक्वायरमेंटनुसार असेल, त्यामुळे रब्बी आणि समर मध्ये घेतला जात नाही. क्लायमॅटिक कंडिशन, टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन खरीप सीझन अँड कॉन्जिगियल फॉर द पॉलिनेशन आर गुड अँड गुड सीड सेटिंग ओके. खरीप सीझन मध्ये टेम्परेचर, ह्युमिडिटी हे चांगलं असते, त्यामुळे पॉलिनेशन आणि सीड सेटिंग चांगलं होतं ऍज कम्पेअर टू रब्बी आणि समर. सम ऑफ द पॅरेंट्स ऑफ जवार हायब्रिड आर थर्मोसेन्सिटिव्ह आर लाईन लाइक CS3514 फेल टू डिसेन्स पोलन्स ड्युरिंग अ विंटर ऍट द लो टेम्परेचर. म्हणजे आर लाईन मध्ये पोलन्स ऍटमॉस्फिअर मध्ये डिसेन्स म्हणजे स्प्रेड होत नाहीत, त्यामुळे रब्बी मध्ये घेणं अवघड जातं. ड्युरिंग अ समर सीझन पोलन डेसिकेट रॅपिडली ऍट दॅट हाय टेम्परेचर अँड लूज देअर व्हायबिलिटी. उन्हाळ्यात काय होतं, पोलन्स पडतात बाहेर, पण टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्याची व्हायबिलिटी जास्त वेळ राहत नाही. सिमिलरली रिसेप्टिव्हिटी ऑफ द स्टिग्मा इन सम फिमेल पॅरेंट्स आर बॅडली अफेक्टेड ड्यू टू द लो टेम्परेचर. दोन मिनिटं जरा रेंजचा फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम आहे, 2 मिनिटं थांबा, स्क्रीन होईल व्हायबल. ठीक आहे, नेट कनेक्शनचा जरा प्रॉब्लेम आहे. दोन मिनिटं वाढवा.
ओके स्क्रीन शेअर करतोय. ओके ठीक आहे, तर स्क्रीन तुम्हाला विजिबल झाली असेल आय होप. जर काय अडचण आली, साऊंड ब्रेक व्हायला लागला, आवाज ऐकू येत नसेल, स्क्रीन दिसत नसेल, तर यू हॅव टू मेसेज मी. ओके मी माझ्या मोबाईलवर चालू ठेवलेलं नाहीये, तुम्हाला काय अडचण आली तर मला मेसेज करत जावा. ओके सो आय विल एक्सप्लेन इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ठेव सर्टिफाईड प्रोडक्शन ऑफ हायब्रिड जवार अँड बाजरा एन टू आर लाईन. ओके तर प्रोडक्शन टेक्नॉलॉजी प्रिपरेटरी टिलेज प्लाविंग क्लॉड क्रशिंग जे नॉर्मली आपल्याला करायचं असतं, एक ते दोन हॅरोविंग प्लाविंग क्लॉड क्रशिंग दीज ऑपरेशन वी हॅव टू कॅड आउट. आणि हेच ऑपरेशन जे आहेत ते आपल्याला कॅड आउट करायचे असतात. ओके ठीक आहे, तर सर्टिफाईड ऑर फाउंडेशन सीड ऑफ ए लाईन अँड आर लाईन. ए लाईन आणि आर लाईन सर्टिफाईड सीड फाउंडेशन सीडच बघा, मेल पॅरेंट आहे 5 kg पर हेक्टर आर लाईनचं लागतं तेवढं सीड, आणि फिमेल पॅरेंटचं 7.5 kg पर हेक्टर, 7.5 kg ए लाईनचं. ओके आणि बाजरीमध्ये मेल पॅरेंट आहे 0.75 kg, बाजरी स्मॉल सीड असल्यामुळे जास्त सीड रेट लागत नाहीये, आणि फिमेल पॅरेंट आहे 1.5 50 kg. ओके 1.5 kg फिमेल पॅरेंट लागतं आणि 750 g मेल पॅरेंट लागतं बाजरीमध्ये पर हेक्टरी. ओके त्याच्यानंतर स्पेसिंग 45 cm बिटवीन द रो अँड 15 cm बिटवीन द प्लांट सोईंग बाय डिबलिंग 3-4 सीड पर हिल. इन अ केस ऑफ बाजरा 90 cm मल्टीप्लाय बाय 22.5 cm रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स. ओके इथं डिस्टन्स मी तुम्हाला सांगितलेलाच आहे 45x15 cm. ओके ओके सोईंग बाय डिबलिंग 3-4 सीड पर हिल इन केस ऑफ बाजरा 90 cm बाय 22.5 cm. ओके सीजन अँड सोईंग पिरियड खरीफ सीजन सो शुड बी क्रिएटेड इमिडिएटली आफ्टर द कमेंसमेंट ऑफ मान्सून सीजन अँड शुड नॉट बी डिलेड बियॉन्ड 10th July. डिले इन सोईंग ऑफ सीड प्लॉट फेवर्स द हेवी अटॅक ऑफ शूट फ्लाय विच अफेक्ट द क्रॉप ग्रोथ रिझल्टिंग इन डिले इन हार्वेस्टिंग अँड लो यील्ड. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मी ज्वारी बाजरीमध्ये 7 July नंतर, 10 July जरी लिहिलं असलं तरी 7 July नंतर इफ यू हॅव सोन द लेट प्लॉट देन इट विल अफेक्ट ऑन द अफेक्ट ऑफ शूट फ्लाय, शूट फ्लायचा खूप अटॅक होतो. सोईंग ऑफ सीड प्लॉट शुड बी ऍडजस्टेड इन सच अ मॅनर दॅट सीड क्रॉप शुड नॉट कॉट इन अ लेटर इन अ रेन बिफोर द हार्वेस्टिंग. आणि सोईंग असं ऍडजस्ट केलेलं असतं की पावसामध्ये हार्वेस्टिंगच्या टाइमला सापडलं नाही पाहिजे, आता काळं पडतं. आता प्लांटिंग रेशो ऍज द प्लांटिंग ऑफ हायब्रिड जवार सीड प्लॉट इन्वॉल्व प्लांटिंग ऑफ बोथ मेल अँड फिमेल पॅरेंट इट इन्वॉल्व नेसेसरी टू सो देम इन अ सेपरेट लाईन. ओके दिस फॅसिलिटेट द हार्वेस्टिंग ऑफ मेल पॅरेंट अँड द सीड पॅरेंट सेपरेटली. एम लाईन आणि आर लाईन किंवा ए लाईन इन टू बी लाईन ह्याचं सेपरेट सेपरेट सोईंग केल्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग करायला पण सेपरेटली बरं पडतं. वेन सोईंग ऑफ जवार हायब्रिड सीड प्लॉट इज स्टार्टेड 4 rows on all the borders of these seed plot are sown with the seed of male parent. Okay, these ensure adequate supply of pollen for the pollination. Okay, the remaining area of seed plot is sown with the male and female parent in alternate and separate lines in a ratio of 4 female lines and 2 male lines. At the both end of every male line, 3-4 seed of sanhin or dhincha are dibbled, which helps in डिस्टिंग्विशिंग मेल लाईन्स फ्रॉम द फिमेल लाईन्स. आता मेल लाईन्स कुठल्या आणि फिमेल लाईन्स कोणत्या हे कळण्यासाठी ओके त्या लाईनच्या शेवटी 4-5 दहींच्याचे सीड लावले जातात, त्यामुळे तुम्हाला कळतं सनहिम आणि दहींच्याचे. त्यामुळे तुम्हाला कळतं की मेल लाईन कुठं संपलेली आहे आणि फिमेल लाईन कुठं चालू झालेली आहे, कुठल्या लाईन्स कुठं आहेत. ओके ठीक आहे, त्यानंतर सिंक्रोनायझेशन ऑफ फ्लावरिंग. ओके so the male and female parents of jawar hybrid and heterogenetic are usually having a different flowering period. barach vaad tesa flowering period match hot nahi. it is necessary to adjust the sowing of male and female parent in a such a way that both parents come to the flowering at the same time, that is known as synchronization of flowering. on the basis of experience, schedule of
स्टॅगर्ड सोईंग ऑफ बोथ पॅरेंट्स ऑफ डिफरंट हायब्रिड इन अ खरीफ सीझन इज अंडरटेकन. आता त्या ब्रीडरला माहित असतं की ही समजा दोन व्हरायटी दोन वेगवेगळ्या लाईन्स आहेत, हे कधी मॅच्युअर होणार आहे, किती दिवसानंतर याला फ्लॉवरिंग येणार आहे, आणि दुसरं जे आहे ज्याच्याबरोबर आपल्याला क्रॉसिंग टाकायचे ते कधी मॅच्युअर होणार आहे, त्याच्यानुसार त्याचं सोईंग पिरियड जो आहे यू हॅव टू मॅच डाऊन. ओके, त्याच्यानंतर हे बघा इथं दिलेलं आहे CHS 1 सो ऑल द मेल अँड फिमेल लाईन ऍट द सेम टाइम, CHS 5 सो ऑल द फिमेल लाईन, सो हाफ मेल लाईन्स आफ्टर 3 to 4 days अँड रिमेनिंग हाफ 5 to 7 days CHS 5 मध्ये. CHS 6 असेल सो ऑल द मेल लाईन्स, ओके, अँड सो हाफ फिमेल लाईन्स 5 to 7 days अँड रिमेनिंग हाफ 10 to 14 days. म्हणजे आपल्याला सप्लाय कंटिन्युअस राहायला पाहिजे, त्या मेल फिमेलचं क्रॉसिंग करण्यासाठी वायबिलिटी राहिली पाहिजे फिमेल मध्ये. CHS 8 सो ऑल द फिमेल लाईन्स अँड सो ऑल द मेल लाईन्स 3 to 4 days, म्हणजे फिमेल लाईन आधी सोईंग करून घ्यायच्या आणि मेल लाईन्स 3 to 4 दिवसानंतर सोईंग करायचं. CHS 9 CHS 11 सो ऑल द फिमेल लाईन्स ऍट द टाइम अँड सो ऑल द मेल लाईन्स 4 to 6 days आफ्टर, हे सिंक्रोनायझेशन आहे. इवन इफ स्टॅगर्ड सोईंग ऑफ मेल अँड फिमेल पॅरेंट्स इज कॅरिड आउट सम टाइम बोथ पॅरेंट्स डू नॉट कम टू द फ्लॉवरिंग सेम टाइम ड्यू टू द अनफेवरेबल वेदर फॉर दिस इवन द सीड क्रॉप इज अबाउट 30 days ओल्ड सम प्लांट फ्रॉम द मेल अँड फिमेल रो इज रँडमली एक्झामिन्ड फॉर द फ्लोरल प्रिमोडियल इनिशिएशन. इन केस वन पॅरेंट हॅज नॉट स्टार्टेड फ्लोरल प्रिमोडियल इनिशिएशन ऑर हॅज अ स्लो इन ग्रोथ अँड इट विल टेक मोर डेज टू द फ्लॉवरिंग इन ऑर्डर टू बूस्ट अप द ग्रोथ ऑफ स्लो पॅरेंट युरिया इज गिवन टू दॅट पॅरेंट आयदर बाय 50 kg पर हेक्टर ऑर बाय गिव्हिंग फॉलियर फॉलोड विथ द लाईट इरिगेशन टू स्लो द ग्रोथ ऑफ पॅरेंट इफ रिक्वायर्ड. म्हणजे एखाद्याची जर ग्रोथ स्लो असेल, ओके, तर तुम्ही युरियाचा बुस्टर डोस देऊन सुद्धा त्या स्लो पॅरेंटची ग्रोथ पुशअप किंवा बुस्टअप करून तुम्ही ते मॅचअप करू शकता. म्हणजे खत देऊन सुद्धा त्या पर्टिक्युलर लाईनला ती लवकरात लवकर मॅच्युरिटीला यावी त्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. लक्षामध्ये. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स अँड मॅन्युअर 25 to 30 कार्टलोड, कार्टलोड म्हणजे बैलगाड्या, FOM कंपोस्ट ऍट द लास्ट हॅरोइंग, ओके, नांगरल्यानंतर टाकून द्यायचं नांगरच्या वेळेस. टाइम ऑफ ऍप्लिकेशन ऍट द टाइम ऑफ सोईंग NPK किती आहे बघा ज्वारीसाठी फर्टिलायझरचा डोस 40-60-60 NPK kg पर हेक्टर आणि बाजरीसाठी 30-30-30 NPK kg पर हेक्टर आणि टाइम ऑफ ऍप्लिकेशन आहे ऍट द टाइम ऑफ सोईंग हाफ डोस अँड रिमेनिंग हाफ डोस 15 days आफ्टर सोईंग 40 kg नायट्रोजन. म्हणजे टोटल डोस झाला 80-60-60 ज्वारीचा आणि बाजरामध्ये 30-0-0 म्हणजे बाजरीमध्ये टोटल डोस झाला 60-30-30 ओके टॉप ड्रेसिंग आता काय सांगत बसण्याची गरज नाही. पोस्ट टिलेज थिनिंग ऑफ 10-15 days आफ्टर सोईंग वन सीडलिंग इज रिटेन्ड ऍट इच सॉरी एकच मिनिट at each hill, okay, thinning should be done. मी सगळं थिनिंग करत नाही का हिलवर, कमी एक सीडलिंग जर राहावं 10-15 दिवसानंतर. 2-3 hoeing and 2-3 weeding is carried out. Weeding खूप महत्वाचं आहे. नॉर्मल क्रॉप मध्ये वी आर कंडक्टिंग ओनली वन वीडिंग बट इन अ सीड प्रोडक्शन प्लॉट वी हॅव टू मेंटेन द क्लीननेस ऑफ द प्लॉट. वीडिंग वीड येऊन द्यायचं नाही, मग त्यावेळेस 2 वेळा लागू दे ना तर 3 वेळा लागू दे. रिमूव्हल ऑफ लेट टिलर्स विच विल नॉट मॅच्युअर अलॉंग विथ द मेन एअर हेड. आणि जे लेट टिलर्स फुटण्यात खाल्लं त्याचा काय फायदा नाही, ते लेट मॅच्युअर होणार आहेत आणि फ्लॉवरिंगला पण लेट येणार आहेत, त्यामुळे त्याचा सीड प्रोडक्शन मध्ये काही फायदा होणार नाही. त्या मास मल्टिप्लिकेशन मध्ये ते रिमूव्ह करून टाकायचे. इरिगेशन ड्युरिंग खरीप सीझन 1 or 2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन विल बी गिव्हन इफ ड्राय स्पेल प्रोलॉंग पर्टिक्युलरली ड्युरिंग फ्लॉवर इनिशिएशन अँड फ्लॉवरिंग पिरियड ड्युरिंग द रबी सीझन द सीड क्रॉप बी इरिगेटेड ऍट अन इंटरवल ऑफ 15-20 days. फ्लॉवरिंग वेळेस तरी कमीत कमी पाणी द्यायचं किंवा ड्राय स्पेल ज्या वेळेस पडेल त्यावेळेस यू हॅव टू गिव्ह द इरिगेशन. ओके, देन रोगिंग रिमूव्हल ऑफ ऑफ टाइप. रोगिंग शुड बी इनिशिएटेड बिफोर द सीड कम इन फ्लॉवरिंग अँड इट शुड बी कंटिन्यूड एव्हरी डे विगर सॅली ड्युरिंग द फ्लॉवरिंग पिरियड. ड्युरिंग अ रोगिंग व्हॉलंटरी जवार प्लांट फ्रॉम द आयसोलेशन डिस्टन्स ऑन अदर साइड पोलन शेडर इन फिमेल रो ऑफ टाइप इन बोथ मेल अँड फिमेल लाईन. Plant whose ear head is affected by the grain smut or other crop plant, tall weeds, plant should be removed by cutting at the ground level before the flowering. Roging je ahe, te flowering cha agodar karaycha.
आयसोलेशन डिस्टन्स मध्ये समजा सॉर्गम हेल्पेनिस किंवा दुसरं कुठलं आलं असेल वीड तर ते काढून टाकायचं, त्यामुळे कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. एखादं जास्त हायटेड किंवा कमी हायटेड प्लांट असेल ते पण रिमूव्ह करून टाकायचं. एखाद्यामध्ये अबनॉर्मॅलिटी दिसली फिजिकल किंवा मॉर्फॉलॉजिकल ते पण रिमूव्ह करून टाकायचं. एखाद्या जर एअर हेड म्हणजे रोगिंग फ्लॉवरिंगच्या आधी चालू करायचं, फार हार्वेस्टिंग पर्यंत ठेवायचं असते. एखाद्यावर समजा स्मॉल टार्गेटचा डिसीज दिसला तर एअर हेड काढून टाकायचं. सो वी हॅव टू कंटिन्युअसली मेंटेन द रोगिंग ऑपरेशन बिफोर द फ्लॉवरिंग अप टू द स्टेज ऑफ हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग अँड ड्राईंग द सीड प्लॉट इज हार्वेस्टेड ओनली आफ्टर द परमिशन इज अकॉर्डेटेड बाय सीड सर्टिफिकेशन ऑफिसर. Whenever the majority of leaf become yellow, the crop is ready for harvesting. In the presence of seed certification officer, male lines are harvested first and then threshed separately. Harvesting of female lines is carried out thereafter. Seed certification cha officer cha presence madhe pahilyanda male line harvest karayche, nantar puna female line harvest karayche. Ear head are cutted and placed in a small heaps in the field for drying. Ear head separate cut karun unamadhe sukat thevayche for 2 to 3 days. Then the ear head are brought to the threshing yard and separated in a thin layer of sun drying for other 4 to 5 days. Ani puna kagadhatrun 4-5 divas puna ek halkavun dyaichan. The ear heads are threshed and cleaned. Unprocessed raw seed is filled in gunny bag in the presence of seed certification officer who seal the gunny bag. Sealed gunny bag containing seed should be taken by a seed processing plant for the processing. Ani mag te सीड सर्टिफिकेशनच्या ऑफिसरच्या समोर त्या गनी बॅग मध्ये भरायचं आणि सीड प्रोसेसिंग प्लांटला पाठवून द्यायचं. तिथे त्याच्यावर साफसफाई, त्यामध्ये वीडचे सीड, इम्प्युरिटीज, माती, घाण सगळं स्वच्छ क्लीन करून तिथं सीड प्रोसेस करून जे खराब क्वालिटीचं लाईट वेटेड डिसीज अफेक्टेड सीड आहे ते सेपरेट आउट केलं जातं आणि सीड प्रोसेसिंग प्लांट जो आहे तो तुम्हाला कदाचित नेलं नसेल दाखवायला, अष्ट्याला आहे मी बघितलाय आणि तिथंच लेबलिंग केलं जातं. अष्टा आहे ना अष्टा, इस्लामपूरच्या पुढे सांगली जिल्ह्यामध्ये तिथं सीड प्रोसेसिंगचा प्लांट आहे सोयाबीन आणि राईसचा. ओके, आणि पुण्यामध्ये मांजरीला आहे सीड प्रोसेसिंग प्लांट. ओके, कोल्हापूर गव्हर्नमेंटचा पण आहे पण ते त्यांच्या पुरतं करतात फक्त. ओके, सीड प्रोसेसिंग ऑफ हायब्रिड जवार कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग स्टेप. प्री ड्राईंग इफ निडेड, प्री क्लिनिंग अँड ग्रेडिंग, सीड ट्रीटमेंट, बॅगिंग, टॅगिंग अँड सीलिंग. तर सुकवायला लागलं तर लागवतात, मॉइस्चर पर्सेंटेज चेक करतात, बराबर असलं तर सुकवायची गरज नाहीये. ओके, प्री क्लिनिंग स्वच्छ करायचं मशीन मधनं, ड्राईंग करायचं, ग्रेडिंग करायचं. सी ट्रीटमेंट ते काय करत बसत नाही, ते काय करतात कॅप्टन थायरमचं पॅकेट टाकतात बऱ्याच वेळा बॅग मध्ये आणि बॅगिंग करतात. बॅगवर सगळं टाईप केलेलं असते, व्हरायटीचं नाव बिव सगळी माहिती आणि टॅग पण त्यांच्याकडे असतात. ते टॅग सील केलं जातं मशीननं आणि त्यावर सही शिक्का मारला जातो त्या प्रोसेसिंग प्लांटच्या इन्चार्जचा. ओके, सीड इल्ड हायब्रिड जवारची इल्ड जी आहे ती 8 to 15 क्विंटल्स पर हेक्टर डिपेंडिंग अपॉन द सीझन अँड हायब्रिड. And hybrid bajrachi 6 to 8 quintal per hectare depending upon the season. Okay, seed certification standard, field inspection minimum 4 first before flowering. Seed registration kele tar kamit kamit 4 inspection zali pahit, field inspection 1 before flowering, 2nd and 3rd during flowering and 4th prior during harvesting. Ase 4 field inspection hota. Flowering cha agodar 1 seed certification officer karto, flowering cha veles 2 आणि ग्रेन फिरिंग आली मॅच्युरिटीच्या वेळेस त्यावेळेस 4. त्याच्यानंतर हे जे प्रॅक्टिकल होतं हे आपलं संपलेलं आहे. एक्सरसाइज नंबर 2 सीड प्रोडक्शन हे मी फिनिश अप केलेलं आहे किंवा संपलेलं आहे. नाव आय विल मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॅक्टिकल. 2 प्रॅक्टिकल असे शिकवणार आहे मी. ओके, स्टडी ऑफ मेकॅनिकल मेकॅनायझेशन अँड रिसोर्स कॉन्झर्वेशन ऑफ खरीप क्रॉप. ओके, study of mechanization and resource conservation of kharif crop. theek hai, so ata agriculture madhe you know that there is a lot of mechanization is going on, lot of happens already. Mechanization means what? Use of tractor, use of power tiller, use of sprayer. Okay, use of harvester, use of reapers, use of electric motors, that is known as mechanization. So mechanization means by taking the help of machine the work is quickly covered or quickly happens within a short period of time. kamit kami veli madhe jasti jast ani changle kaam karne. okay, ani shetkaryacha vel paisa vachavne ani kamache accuracy kiwa efficiency vadavne, that is known as mechanization. okay, theek aahe, tar he mechanization cha aapla practical aahe.
टोटल थेरॉटिकल प्रॅक्टिकल आहे. इन इंडिया टोटल पॉप्युलेशन आहे 1.21 बिलियन 2011 साली, ते झालं जुनं. आता आपली लोकसंख्या मोर दॅन 135 करोड आहे, 135 कोटी पेक्षा जास्त आहे लोकसंख्या. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ रेट इज 1.5% अॅन्युअली, प्रत्येक वर्षी 1.5% लोकसंख्या वाढते. मेजॉरिटी 69% लिव्हिंग इन अ रुरल एरिया, 70% लोक रुरल एरियामध्ये राहतात. ओके, ऍक्च्युली 70% राहत नाहीयेत, हा संख्या थोडीशी कमी झालेली आहे. आता जवळपास आपल्याकडे सिव्हिलायझेशन म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 58% गेलेली आहे आणि रुरल एरियामध्ये थोडस 50-52% राहिलेलं आहे. म्हणजे हा डाटा थोडासा जुना आहे, मी तुम्हाला अपडेटेड पण सांगतोय. लँड एरिया 297.3 मिलियन हेक्टर, म्हणजे जगामध्ये जेवढे आहे 348 मिलियन हेक्टर म्हणतो आपण, पण त्यापैकी बऱ्याच एरियावर बर्फ आहे, कुठं डोंगर रांगा असल्यामुळं हा एवढा आपण पकडलेला आहे. तर जगामध्ये जेवढं लँड एरिया आहे त्यापैकी 2.4% लँड आपल्या देशाकडे आहे, जगाची जेवढी जमीन आहे त्यापैकी 2.4%, आणि जगाचं जेवढं पॉप्युलेशन आहे त्यापैकी 17% पॉप्युलेशन, 17% लोकसंख्या आपल्या देशामध्ये आहे. ओनली 4.5% ऑफ द वर्ल्ड वॉटर, 102 mm of annual rainfall, जगामध्ये जेवढी पाणी आहे त्यापैकी आपल्याकडे फक्त आपल्या देशामध्ये 4.2% अवेलेबल आहे शेतीसाठी, इंडस्ट्रीसाठी आणि ड्रिंकिंगसाठी. आणि अॅन्युअल रेनफॉल जो आहे तो 1200 mm जर इथं लिहिला असेल तरी MCQ ला 1194 mm असं लिहिलं जातं. जर तुमच्याकडे वही असेल तुम्ही लिहू शकता 1194 mm, 1194 mm हा अॅन्युअल रेनफॉल आहे. ओके, एकच मिनिट हॅलो काय काय सॉरी फॉर डिस्टर्बन्स. नेक्स्ट आहे ऍग्रिकल्चरल अकाउंट फॉर 80% ऑफ द वॉटर नीडेड अँड 60% फ्रॉम द ग्राउंड वॉटर लेवल. ओके, ऍग्रिकल्चरल मध्ये 80% वॉटर जे आहे त्यापैकी 60% हे ग्राउंड वॉटर आहे. ग्राउंड वॉटर म्हणजे विहीर बोरवेल मधनं आपण ते एक्स्ट्रॅक्ट करतो. अँड 52% वर्कर इन ऍग्रिकल्चर. ओके, आणि ऍग्रिकल्चर मध्ये जवळपास 52% वर्कर्स आहेत जे शेतीमध्ये काम करतात. ओके, आणि 14% GDP. आता हे जे आकडे आहेत ना पोरांनो हे जुने झालेले आहेत, GDP मध्ये आपला शेअर पण कमी झालेला आहे. आणि हे जे आहे वर्करची जी हे आहे 52 ते पण कमी झालेलंच आहे. ऍक्च्युली आता रिसेंट डाटा मला पण एक्झॅक्टली माहित नाही GDP शेअर, तो काय प्रत्येक वर्षी बदलत राहतो त्यामुळे असं फिक्स सांगू शकत नाही. इंडियन ऍग्रिकल्चर इज लेबर फोर्स बाय द ऑक्युपेशन. इंडियन ऍग्रिकल्चर जे आहे हे लेबरियस जास्त आहे अजून सुद्धा. इफ यू आर कम्पेरिंग विथ अ फॉरेन कंट्रीज, फॉरेन कंट्रीज मध्ये जर तुम्ही बघितलं सो दे हॅव डू नॉट हॅव टू यूज लेबर्स इन टू द फील्ड. तुम्ही जर फॉरेन कंट्रीज मध्ये बघितलं सोईंग डन बाय द मशीन, विडिंग डन बाय द मशीन, इरिगेशन इज गिव्हन बाय द आर्टिफिशियल ड्रिप इरिगेशन सिस्टम, हार्वेस्टिंग इज डन बाय द मशीन, प्रोसेसिंग इज डन बाय द मशीन, ऑल द थिंग्स आर डन बाय द मशीन. In foreign countries, they are not using humans for carrying out agricultural operations. Okay? Because the humans are not available, our labors are not available in foreign countries. But Israel, asel, America, asel, Japan, asel, tikda labor khub mahaga asta. Ani agriculture madhe kaam karayla bhetatach nahi. Tyamule the maximum kaam je ahe te machinery ne hote. Aplyakade pan mechanization ahe, pan aplyala lot of scope is available. Ajun suddha bharpur scope ahe mechanization karayla. सोईंग अजून सुद्धा आपण हातानंच पेरतो. आता सिमेट्रिक मेकॅनिझम आले, सीड ड्रिल आले ऑटोमॅटिक. ओके, पाणी अजून सुद्धा 70-80% पाणी आपण पाटानच पाचतो. आपल्याकडे सगळीकडे काही ड्रिप नाहीये किंवा स्प्रिंकलर नाहीयेत. हार्वेस्टिंग 70-80% अजून हार्वेस्टिंग आपलं माणसानंच आहे.
ओके अजून सुद्धा आपलं 30-40% भांगलणं जे आहे ते बायका लावूनच आपण भांगलतो. ओके हार्वेस्टिंग मशीन तर केलंच जात नाही आपल्याकडे, फक्त जर वीट आणि ऊसामध्ये थोडस चालू झालंय आता कंबाईन हार्वेस्टर आणि गव्हामध्ये कंबाईन हार्वेस्टर, नाही तर बाकीच्या क्रॉपला अजून हाताने उपटूनच ते आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो. त्यामुळे आपल्याकडे अग्रिकल्चरल मध्ये फार्म मेकॅनायझेशनला लॉट ऑफ स्कोप आहे अजून सुद्धा इन फ्युचर मध्ये. झालंय 50%, पण अजून भरपूर स्कोप आहे. 48% इन अग्रिकल्चर अँड 52% इन इंडस्ट्री लेबरच आहे. अग्रिकल्चरल मस्टर इंडस्ट्री. ओके तर इथं काही युनिट दिलेले आहे इंडस्ट्री मध्ये, 250 मेडियम टू लार्ज स्केल युनिट, 2500 स्मॉल स्केल युनिट म्हणजे ज्याला आपण कुटुंब उद्योग किंवा लघु उद्योग म्हणतो, 15,000 टायनी इंडस्ट्रीज, 1,00,000 विलेज लेवल आर्टिशियन, आर्टिशियन म्हणजे चांबार लोहार कुंभार असे जे असतात त्याला आर्टिशियन्स म्हणतात, 32 crore इंडस्ट्री CAGR ग्रोथ रेट. ओके त्याचा अँड ग्रोथ रेट 5% म्हणजे छोट्या मोठे छोटे मोठे उद्योग हे जवळपास भरपूर आहेत. 16% ट्रॅक्टर, 34% अग्रिकल्चरल मशिनरी, 66% ट्रॅक्टर आणि 34% अग्रिकल्चरल मशिनरी म्हणजे पॉवर ट्रिलर असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील. इंडियन अग्रिकल्चर. ओके इंडियन अग्रिकल्चर मशिनरी इंडस्ट्रियल ऑपॉर्च्युनिटीज. ओके तर आता फेवरेबल गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह पॉलिसीज, गव्हर्नमेंट मस्ट इनिशिएटिव्ह घेते टू प्रमोट द अग्रिकल्चरल मेकॅनायझेशन, इन्क्रीज द प्रोडक्शन अँड द सेल्स ऑफ द ट्रॅक्टर, आणि ट्रॅक्टरचं जेवढं शक्य आहे तेवढं प्रोडक्शन वाढवणे किंवा त्यावर सबसिडी देणे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत ज्याची इकॉनॉमिकल कंडिशन पुअर आहे. ओके आणि पण त्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, विकत घेण्याची इच्छा आहे. ओके व्यवसाय करण्यासाठी तर त्याला कृषी विभागाच्या मार्फत स्कीम असते त्याच्यावर ट्रॅक्टरला सबसिडी भेटते, पॉवर ट्रिलरवर सबसिडी भेटते. ओके स्कीम आहे. तर स्कोप ऑफ फार्म मेकॅनायझेशन आपण तुम्हाला सांगणार आहे. तर टोटल पॉवर अवेलेबिलिटी ऑफ महाराष्ट्र स्टेट इज 0.70 kW/hectare ड्युरिंग द इयर 2001 विच इज द लेस दॅन द नॅशनल एव्हरेज 1.35 kW/hectare ड्युरिंग अ सेम इयर. 2001 साली आपल्याकडे फार्म मेकॅनायझेशनची जी पॉवर अवेलेबिलिटी होती म्हणजे आपण जेवढी ऊर्जा वापरायचो काम करायला ती किती होती, 0.70 kW आणि देशाचा एव्हरेज आहे 1.35 kW 2001-2008. The food grain production of the state is less than the national average. आपलं जे फूड ग्रेन प्रोडक्शन आहे महाराष्ट्राचं ते सुद्धा नॅशनल एव्हरेज पेक्षा खूप कमी आहे. ओके म्हणजे उदाहरण जर एक उदाहरण दिलं तर शुगर केनचा आपला एव्हरेज आहे 40 tons/hectare आणि नॅशनल एव्हरेज आहे जवळपास 70 tons/hectare म्हणजे 30-40 tons आपण त्यामध्ये मागं आहोत. गहू ज्वारी पंजाबमध्ये 50-50 quintal/hectare होतो गहू, पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये आपल्याकडे किती होतो 25-30 quintal/hectare. हा फरक आहे फूड ग्रेन प्रोडक्शनचा. त्यामागं फार्म मेकॅनायझेशन पण कारण आहे, व्हरायटी ऑफ क्लायमेटिक कंडिशन सॉइल फर्टिलिटी सगळी झाली. ओके देर इज अ ग्रेट स्कोप फॉर द मेकॅनायझेशन इन द स्टेट अँड इस्पेशली फॉर द हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मध्ये सुद्धा भरपूर स्कोप आहे. आता एक पॉइंट आय विल एक्सप्लेन इन दॅट लिंक. व्हॉट एव्हर द कंबाईन हार्वेस्टर विच इज रन इन महाराष्ट्र ऑल आर कम्स फ्रॉम द पंजाब. आपल्याकडे जे कंबाईन हार्वेस्टर आहेत गहू काढायच्या मशीनी त्यावरचे ड्रायव्हर त्यावरचे ऑपरेटर आणि मॅक्सिमम जण हे पंजाबची लोक आहेत किंवा पंजाबवरून आलेले आहेत. तुम्हाला खूप कमी लोक दिसतील आपल्याकडे ज्याच्याकडे स्वतःचा कंबाईन हार्वेस्टर आहे, सगळे हे लोक पंजाबी आहेत. ओके म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याकडे फार्म मेकॅनायझेशन महाराष्ट्रामध्ये पंजाब हरियाणापेक्षा खूप कमी आहे. एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला. इंडियन अग्रिकल्चर मशिनरी इंडस्ट्री इज ऑपॉर्च्युनिटी. तर त्या ऑपॉर्च्युनिटी काय सांगतो, एफर्ट्स आर टू बी ऑन टू डेव्हलप द शुगर केन कंबाईन हार्वेस्टर. शुगर केन इज अ लेबर इज नॉट अवेलेबल फॉर हार्वेस्टिंग. आता तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना विचारलं जी कारखान्याची टोळी असते, टोळी म्हणजे 5-6 बायका माणसाचा ग्रुप असतो, त्यांना उसाच्या रानामध्ये जर तोडायला पाठवलं तर त्यांना कारखाना पेमेंट करत असतो जवळपास 1 ton/250-300 rupees चार्ज असतो त्यांचा. पण त्या टोळ्याला काय करतात, शेतकऱ्याकडे पैसे उकाळते, शेतकऱ्याला म्हणतात आम्हाला 4,000 द्या 5,000 द्या त्याशिवाय तुमचा ऊस तोडणार नाही. म्हणजे कारखान्याकडनं पण पैसा मिळतो आणि शेतकऱ्यांना पण लुबाडणूक केली जाते, कारण की काय टोळ्या असतात कमी आणि ऊस तोडत असते भरपूर, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गडबड असते की आपल्याला लवकर तुटून गेला पाहिजे. मग त्यासाठी कंबाईन हार्वेस्टर शुगर केनचा एक चांगला ऑप्शन आहे. बट एक मुद्दा आहे कॉस्ट. शुगर केनचं कंबाईन हार्वेस्टरची कॉस्ट जवळपास 2 tractors आणि कंबाईन हार्वेस्टर धरून लोडर ज्याला म्हणतात जवळपास 1-1.5 crore rupees किंमत होती. तसा विचार करा, सामान्य शेतकऱ्याला विकत घेणे शक्य आहे का?
मग 4-5-6 शेतकरी एकत्र येऊन असा कंबाईन हार्वेस्टर विकत घेतात. पण विकत घेऊन स्वतः व्यवसाय करू शकत का? नाही. तुम्हाला कारखान्याबरोबर करार केला पाहिजे. त्यामुळे शुगर केन कंबाईन हार्वेस्टरची संख्या आता खूप कमी आहे. एका कारखान्याकडे 5-5, 7-7, 10-10 आहेत सध्या तरी. फ्युचरमध्ये वाढेल. ग्रेव्स आर बिंग ग्रोन अँड बिंग एक्सपोर्टेड. आता ग्रेव्सचा अजून सुद्धा कटिंग, ट्रेनिंग, प्रुनिंग, हार्वेस्टिंग हे अजून सुद्धा आपल्याकडे हातानच केलं जातं. त्यामुळे थोडी क्वालिटी राहत नाही कटची. पण फॉरेन कंट्रीज मध्ये इट इज बाय द डन बाय द मशीन. ओके, देअर इज अ नीड टू मेकनायझेशन ऑफ ग्रेप प्रोडक्शन बाय इंट्रोड्युसिंग मशीन फॉर प्लांटिंग ऍप्लिकेशन, बायोगॅस, स्लरी, फर्टिगेशन, इरिगेशन, स्प्रेइंग अँड हार्वेस्टिंग. म्हणजे नॉट ओनली फॉर द ग्रेप्स, फॉर द फ्रूट क्रॉप, फॉर द व्हेजिटेबल क्रॉप, सगळ्यांमध्ये फार्म मेकनायझेशन कुठं ना कुठतरी आलं पाहिजे. सिट्रस इज ऑल्सो ग्रोन ऑन अ लार्जर एरिया अँड इट नीड्स टू बी मेकनाइज्ड. ओके, cotton occupying larger area, efforts are being made to develop the cotton cultivar suitable for harvesting with the self propelled cotton picker. Area under soybean is also raised and it should be need for mechanization. Ajun sudha aplyakade kapus hatanas lavla to manas lavtat machine lavla jat nahi. Kapus vechla jo jato picking phutlya nantar bondo malya nantar vechle jatat ki sudha hatanas vechle jatat motya pramanamadhe lok lavle jatat. अजून सुद्धा आपल्याकडे सेल्फ प्रोपेल्ड म्हणजे कॉटन पिकर मशीन अवेलेबल नाही. मी तर बघितली नाही. द सेल ऑफ ट्रॅक्टर इज पिकड अप इन महाराष्ट्र सिन्स लास्ट फ्यू इयर. ट्रॅक्टरचं सेल विकतोय, होतोय, लोक घेत आहेत. बट द कॉस्ट, नुसता ट्रॅक्टर विकत घ्यायचं म्हणलं तर द कॉस्ट इज 6-7 लाख रुपीज. नंतर नांगर, ट्रॉली, रोटावेटर सगळ्या गोष्टी विकत घ्यायचं म्हणलं तर ती कॉस्ट जाते मोर दॅन 10 लाख. हे पण गोष्ट आहे. मिनिंग ऑफ मेकनायझेशन ऑफ अग्रिकल्चर इन जी डी अगरवाल्स वर्ड. Farm mechanization is a term used in a heavy broad sense. It is not only includes the use of machines, whether the mobile or immobile, small or large, run by the power and used for tillage operation, harvesting, threshing, but also include the power lift for the irrigation, trucks for the luggage and farm produce processing machines. The dairy application for the cleaning, separation, butter making, oil pressing, cotton ginning, rice hulling or even various electric home appliances. लाईक रेडिओ, आय एम्स, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लिनर अँड हॉट प्लेट. म्हणजे फार्म मेकनायझेशन म्हणजे फक्त तुम्ही शेतामध्ये ट्रॅक्टर विकत घेतला म्हणजे फार्म मेकनायझेशन झालं असं. प्रोसेसिंग, त्याचं क्लिनिंग, त्याचं ग्रेडिंग, त्याचं हलिंग, कुठलंच मशीन्स नाही. तुम्ही बघा गावात तुम्हाला असं एक पण दिसणार नाही. फॉरेन कंट्रीज मध्ये स्वतः स्वतः असते सगळं. स्वतःचं प्रोसेसिंग प्लांट असते शेतकऱ्याचे, स्वतःचे स्वतःचं क्लिनिंग असते, स्वतःच पॅकेजिंग प्लांट असतात. सो ऑल द थिंग्स आर अवेलेबल विथ देम. ओके, अकॉर्डिंग टू डॉक्टर भट्टाचार्यजी, मेकनायझेशन ऑफ अग्रिकल्चर अँड फार्मिंग प्रोसेसेस कॅनॉट ऍप्लिकेशन ऑफ मशीन पॉवर टू वर्क ऑन द लँड युजली परफॉर्म्ड बाय द बुलक, बाय द हॉर्स ऑर अदर ड्रॉट ॲनिमल ऑर बाय द ह्युमन लेबर. ओके, तर फार्म मशीन्स किंवा मेकनायझेशन मध्ये बैलांना नांगरलं म्हणजे काय मेकनायझेशन होत नाही. बैल काय मशीन नाही. ओके, हॉर्स किंवा ह्यानं लावलं जे काय मशीन नाही, ट्रॅक्टर मशीन आहे, पॉवर टिलर मशीन आहे, काय मेकनायझेशन होत नाही. तुम्ही हाताने स्प्रे मारा नॅपसॅकचा ते काय मेकनायझेशन होत नाही. तिथं तुमचे हात जी खालीवर करतो शाफ्ट ती ह्युमन लेबर मशीनची एनर्जी लागली पाहिजे. त्याला म्हणायचं फॅम मेकनायझेशन. बिईंग ऑफ मेकनायझेशन ऑफ अग्रिकल्चर. ओके, अकॉर्डिंग टू डॉक्टर सी बी डिमोरिया, मेकनायझेशन चीफली कन्सिस्ट ऑफ either replacing or assisting or doing away with the both animal and human labor in farming by mechanical power wherever it possible. आता काही जणांच्या मध्ये animal power किंवा human power जरी वापरली तर त्याला mechanization म्हणायचं. काही जणांच्या मध्ये फक्त मशीन वापरत mechanization म्हणायचं. आता हे प्रत्येकाचं वे ऑफ थिंकिंग आहे. mechanization may be either partially or completely. It is a partially when only a part of farm work is done by the machine. When an animal, human labor is completely dispensed with the by the power supplying machine, it termed as a complete. आता ह्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. मी काय सगळ्या सांगत बसत नाहीये. ओके, ते वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. बेनिफिट्स ऑफ मेकनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. काय फायदे आहेत? इनक्रीज द प्रोडक्शन. ओके, बिकॉज वी आर युझिंग अ मशीन, सो मशीन हॅव अॅक्युरसी अँड इफिशियन्सी. सो देर आर लॉसेस आर व्हेरी मच ऑर व्हेरी लो. इनक्रीज द इफिशियन्सी पर मॅन प्रोडक्टिव्हिटी. माणसं कमी लागतात मशीन्स वापरायला, त्यामुळं पर मॅन प्रोडक्टिव्हिटी वाढते. मेकनायझेशन इनक्रीज द यील्ड ऑफ लँड पर युनिट एरिया.
उत्पादन वाढतं. उदाहरणार्थ ड्रिप इरिगेशन सिस्टम, झाडाच्या मुळाशेजारी पाणी पडणार, वेस्टच्या वॉटर होणार नाही, फर्टिलायझर झाडाच्या मुळाशेजारी पोहोचणार, त्यामुळे ऑटोमॅटिकली यील्ड वाढणार. हा एक ऍडव्हान्टेजचा पॉईंट आहे. मेकॅनायझेशन रिझल्ट इन लोअर द कॉस्ट ऑफ वर्क. मेकॅनायझेशनमुळे कॉस्ट ऑफ वर्क जे आहे ते लोअर होते. आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल. इफ यू आर युझिंग अ लेबर्स फॉर द वीडिंग, तुम्हाला एक हेक्टर वीडिंग करायचं आहे, बायक लावल्या दाखवायला 5-6 दिवस 5-6 बायका होत्या. 5-6 दिवस बाईच्या हजार 150 रुपये, 5-6 दिवस 5-6 बायका होत्या, म्हणजे कमीत कमी 5-6 हजार रुपये खर्च येणार कशाचा, वेडिंग करायचा. त्याच्याऐवजी जर तुम्ही तणनाशक मारलं, इफ यू आर युझिंग अ हर्बिसाइड बाय द स्प्रे मशीन, सो दिस वर्क कॅन बी डन विदिन अ वन डे, एका दिवसामध्ये वर्किंग होणार. ओके, आणि किंमत किती येणार, स्प्रेंगची 1-500 रुपये आणि 1-500 रुपये केमिकलचं, 1,000 रुपये मध्ये 7 दिवसाचं काम होणार आणि ते पण ऍक्युरेट. इट कॉन्ट्रॅक्ट्स द डिमांड फॉर वर्क ॲनिमल फॉर द प्लाविंग, वॉटर लिफ्टिंग, हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्ट. मेकॅनायझेशनमुळे काय होतं, जनावरांची संख्या कमी झाली ना. आजकाल आता बघा तुम्हाला दिसत का शेतकरी बैलांना नांगरताना, बैलच राहील नाही. आजकाल खूप संख्या कमी झाली. खूप संख्या कमी म्हणजे नामशेष व्हायची वेळ आली बैलांची. आता तुम्हाला कुठं मोठ दिसते का बैलाच्या मोठीनं पाणी शेताला पाजलं जातं, कुठं दिसणार नाही. हार्वेस्टिंगला आता बैलाच्या पायाखाली तुडवलं जातं आणि थ्रेशिंग केलं जातं, दिसलंय तुम्हाला कुठे, नाही. बैलगाडीने ट्रान्सपोर्ट किती कमी आले, खूप कमी आले. आता सगळे ट्रॅक्टर वापरला जातो, त्यामुळं बैलावरचा लोड किंवा अॅनिमल पॉवर ही खूप कमी झाली. आणि मी वापर वाचलं ना, बैलानं 1 हेक्टर जर नांगरायचा असेल, सो इट विल टेक 1 वीक 2 वीक्स, 1-2 आठवडे लागायची. तेच काम ट्रॅक्टर एका दिवसात करतोय, हा फायदा आहे ना. इट ब्रिंग इन अदर इम्प्रुव्हमेंट इन ऍग्रिकल्चरल टेक्निक्स, आणि त्यामुळे ऍग्रिकल्चरल टेक्निक्स मध्ये खूप इम्प्रुव्हमेंट झाली, बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या, सिम्प्लिफाय झाल्या. इट मॉडिफाय द सोशल स्ट्रक्चर इन रुरल एरिया. रुरल एरियामध्ये सोशल स्ट्रक्चर चेंज झालं. ओके, आजकाल आता लोक हिंदन बसून घरी बसून मोटर चालू करतात, ऑन करतात, ऑफ करतात. देर इज नो नीड टू गो टू द पंप हाऊस. पंप हाऊसला जाऊन मोटरचं बटन दाबायची गरज नाहीये, डायरेक्ट ऑन ऑफ इथनच करू शकता. इट लीड्स टू द कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर हे कमर्शियलायझेशन झालं. ओके, म्हणजे लोकांनी ट्रॅक्टरचा दुसऱ्याला भाडे देऊन व्यवसाय केला, थ्रेशिंग मशीन विकत घेतल्या, त्याचा व्यवसाय चालू केला. असे कमर्शियलायझेशन झालं ना, लोकांनी व्यवसाय चालू केले. व्यवसाय चालू केल्यामुळे बनवणाऱ्या कंपन्या आल्या, त्याचे शोरूम्स आल्या, डीलरशिप आली, हे सगळ्या गोष्टी कमर्शियलाइज झाल्या ना. इट सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ लेबर शॉर्टेज. लेबर जरी कमी पडले, पहिला तर बायका भागलायला लागायच्या, आता सर्रास लोक तणनाशक वापरतात. सो इट विल सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ लेबर शॉर्टेज. इट रिलीजेस द मॅन पॉवर फॉर नॉन ऍग्रिकल्चरल पर्पजेस, आणि त्यामुळं मॅन पॉवर जी आहे ती नॉन ऍग्रिकल्चर साठी पर्पजेस साठी सुद्धा वापरता येऊ शकते. इट रिझल्ट इन अ बेटर यूज ऑफ लँड. लँडचा वापर चांगला झाला किंवा यू कॅन यूज द ऑल द लँड. आता बऱ्याच वेळा माणसं कमी असल्यामुळे मुरमाड जमीन किंवा हलक्या जमिनीमध्ये पेरायला वेळच मिळायचा नाही. आता तुम्ही कितीही लँड वरती येऊ शकता, तुम्ही ट्रॅक्टर आहे. इट इन्क्रीजेस द फार्म इन्कम. शेतकऱ्याचा सोर्स ऑफ इन्कम वाचला, कारण की पैसे वाचले, यील्ड वाढली. इट रिड्युसेस द फॉर्डर एरिया अँड एनलार्जमेंट ऑफ फूड एरिया. ओके, एरिया वाढला, जास्त प्रमाणामध्ये यू कॅन कल्टिवेट. जुन्या काळी बघा, शेत 4-5 किलोमीटर लांब असायची, जायला 2 तास, यायला 2 तास, शेतात काम कधी करायचं. आजकाल प्रत्येकाकडे 2-व्हीलर आहे किंवा ट्रॅक्टर आहे किंवा काय आहे, 2-व्हीलरवरून लोक 10 मिनिटांमध्ये शेतात जातात, काय काम असेल ते करतात. सो दीज विल हॅपन्स. ओके, इट विल सेव्ह द टाइम. ओके, तर इम्पॉर्टंट आर्ग्युमेंट अगेन्स्ट द मेकॅनायझेशन. आता मग इतकं स्पीड जर असेल तर अजून सुद्धा आपल्याकडे मेकॅनायझेशन एवढं फास्टली का होत नाही. सर, मेन रिझन आहे स्मॉल साईज ऑफ फार्म. फार्मची साईज खूप जास्त, बिकॉज ऑफ द हेवी पॉप्युलेशन फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड इज देअर. लोकसंख्या जास्त असल्यामुळं लँडचं फ्रॅगमेंटेशन जास्त झालेलं आहे, लँडचे तुकडे जास्त पडलेले आहेत. ओके, सो फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड इज देअर, त्यामुळे इकॉनॉमिकल कंडिशन शेतकरी एवढी नाही की ही कॅन परचेज द ट्रॅक्टर ऑर पॉवर ट्रिलर. सरपंच ऍग्रिकल्चरल वर्कर्स, अजून सुद्धा आपल्याकडे बरेच लोक बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी नाहीये, ते शेतीमध्ये काम करतात. ओके, वयस्कर लोक, सरप्लस कॅटल्स, अजून सुद्धा जनावरांची संख्या प्रचंड आहे. दुधाचं उत्पादन कमी आहे, संख्या जास्त आहे सरप्लस कॅटल्स ऍनिमल्सची. ओके, पुअरली ट्रेट अँड इनऑर्गंट फार्मर. ओके, थोडस अडाणी शेतकरी, गरीब शेतकरी मेकॅनायझेशन करायला विचार जास्त करायचा नाही. अजून सुद्धा लोक सर्व स्प्रे पंप विकत घेत नव्हती, आता तर लोक बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रे पंप चायनाचा 2-2.5 हजार रुपयाला विकत मिळतो. त्यामुळे लोक घेतात आता विकत.
ठीक आहे थोडस तरी. पूर्वीच्या काळी तर स्प्रे पण एकमेकांना मागायचे लोक. इम्पोर्ट परदेशातली टेक्नॉलॉजी आपल्याकडे मागवली की ती थोडीशी कॉस्टली असल्यामुळं लगेच लोकांपर्यंत पोहोचत नाही. टेक्निकल नो हाऊ किंवा टेक्निकल नॉलेज, नो इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. ओके आता नुसतं मेकॅनायझेशन केलं म्हणजे काय 100% यील्ड वाढली असं होत नाही, त्याला बाकीचा सपोर्ट पण पाहिजे ना, वेळेत खत पाणी बाकीच्या गोष्टी पण दिली पाहिजे. एक मेकॅनायझेशन करून फायदा नाही, यू हॅव टू डन अ कम्प्लीट मेकॅनायझेशन. एक मेकॅनायझेशन केलं आणि एक मेकॅनायझेशन नाही केलं तर त्याचा उपयोग होत नाही. तुम्हाला सगळंच कम्प्लीट मेकॅनायझेशन केलं पाहिजे. लॅक ऑफ स्पेअर पार्ट अँड सर्व्हिस फॅसिलिटीज अँड शॉर्टेज ऑफ पॉवर. आता लाईटचा पॉवर सगळ्याला माहिती आहे, आपल्या एग्रिकल्चर जास्त नाही पार्ट आणि झाला तर बऱ्याच वेळा जिल्ह्यालाच जावं लागतं माणसाला घ्यायला, तालुक्याला सुद्धा बऱ्याच वेळा भेटत नाही शोरूमला. हा एक अजून सुद्धा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आता शेवटचा पॉईंट आहे स्कोप. द प्रॉस्पेक्ट ऑफ होलसेल मेकॅनायझेशन, होलसेल मेकॅनायझेशन ऑफ एग्रिकल्चर आर व्हेरी ब्राईट इन एग्रिकल्चर. वी हॅव सीन अबाउट दॅट वी हॅव सरप्लस फार्म लेबर्स हु सीझनली अनएम्प्लॉइड and unemployed mechanization would be further result in a greater unemployment. तर आपल्याकडे अजून सुद्धा भरपूर अनएम्प्लॉइड लेबर आहे ज्यांनी जर अशा गोष्टी घेतल्या आणि फार्म मेकॅनायझेशन मध्ये जर डोकं लावलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये व्यवसाय किंवा एक चांगला बिझनेस डेव्हलप होऊ शकतो. द होल्डिंग आर व्हेरी स्मॉलर व्हाइल द मशीन्स कॅन बी युज्ड ऑन द लार्ज फार्म इकॉनॉमिकली अँड इफेक्टिव्हली. अजून सुद्धा जमिनीची संख्या खूप लहान आहे तर आपल्याला अशा मशीन्स डेव्हलप कराव्या लागतील विच आर स्मॉलर इन साईज, छोट्या साईज आहे. आजकाल लोक ट्रॅक्टर पेक्षा पॉवर ट्रिलर जास्त विकत घेतात किंवा छोटा ट्रॅक्टर. ऍज येट अवर प्रोडक्शन ऑफ ट्रॅक्टर हॅज बीन सफिशियंट टू मीट द रिक्वायरमेंट. ऑल्सो वी हॅव टू स्टॉक पॉवर ट्रिलर्स अँड द टायर्स अँड ट्यूब्स. मी काय तेच म्हणलं, पॉवर ट्रिलर कमी लोक आजकाल लोक जास्त वापरायला लागेल ट्रॅक्टर पेक्षा, कारण की 2-2.5 लाखाला भेटतो आणि परवडतो पण. किंवा छोटा ट्रॅक्टर कुबोटाचा वारका ट्रॅक्टर की जो 2-2.5 लाखाला भेटतो. इंडियन कल्टिवर्स आर लार्जली इनॉग्रंट and illiterate and they have not yet developed the sense of respectivity for the same. बऱ्याच लोकांना त्याचं इम्पॉर्टन्स कळलेलं नाही. अजून सुद्धा लोकांचं बऱ्याच जणांचं जे इमोशनल अटॅचमेंट असते अॅनिमलची बैलांशी, ती इकॉनॉमिकली परवडते का नाही परवडते का लोक न बघता ते सांभाळत. देर इज ऑल्सो लॅक ऑफ फॅसिलिटी फॉर स्टँडरायझेशन स्पेअर पार्ट अँड सर्व्हिस अँड मशिनरी. हाउएव्हर द फॉलोइंग फील्ड ऑफ एग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी आर लॉजिकल डॉमेन ऑफ मेकॅनायझेशन इन इंडिया where a manual method would be insufficient and expensive. Okay, the reclamation of land infested with the deep rooted weed and grass like clams, haryali, duba, the deep plowing with the help of tractor driven implement. After the noxious weed control is a sale, the plowing is the best option. Land improvement by the land leveling grading with the help of bulldozers and other heavy machinery. Aajkal ata purcha pharicha jo tractor asto kiwa GCP tena lokal land leveling karta. Junya kali sar ka ata kon vaprat nahi बैलाचं जे होतं ना अमेरिकन पेठारी कोकण पेठारी आपल्या लॅबमध्ये आहेत. कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम रिझर्व वायर सॉइल वॉटर कन्झर्वेशन वर्क सच एज कंटूर टेरेसिंग बंडिंग टू बी चेकड अँड मीन्स ऑफ सॉइल इरोजन. ओके वॉटर शेड ज्याला आपण म्हटलं जातं, पाणी साठवणे अडवणे जिरवणे. जंगल क्लिअरन्स अँड ओपनिंग ऑफ द व्हर्जिन लँड फॉर द कल्टिवेशन. जे मुरमाड जमीन आहे त्याच्यामध्ये गाळ भरून ती अंडर कल्टिवेशन लोक बऱ्या प्रमाणात आणतात ट्रॅक्टरनं जीसीपीने गाळ भरतात. Deep plowing, chiseling, mower draining are other operations like lifting water from the greater depth in the well. Aajkal bore well zalyamule loka 500,000 meter varun suddha pani uchu shaktat upastat ani 20-30 horsepower cha motor yalyamule 2-2 kilometer cha suddha loka pipeline taktat talavyavar ani shetichu irrigation kartat. Making road on the farm produce for the processing of the farm produce such as rice hulling, oil extraction, sugar cane crushing and deteriorating of the groundnut, plant protection measures like spraying, dusting, fumigation. Machines are like very pretty what's going on. Power driller were mag himasala blower bag eta nus ta khilo lagana hai sagala dara spray basti kay man saji garaj nahi kay nahi time kyo tractor ja trolley madhe 2 liter cha solution banavle ani ke stb trolley thevla ani teji 100 foot pipe asti nusti ek shetkari pipe dharun dar marg gela avashyak तर पाठीवर वागवायची पण गरज नाही. पॉवर स्प्रे पटापट राहणं लागते. लार्ज कॉपरेटिव्ह अँड कलेक्टिव्ह फार्मर्स जे आपले असतात ना कृषी खरेदी विक्री संघ
कराड कृषी खरेदी विक्री संघ, त्यातनं लोकांना लोन दिलं जातं, कर्ज दिलं जातं, वस्तू दिल्या जातात, त्यामध्ये लोकांना मशीन मेकनायझेशन करायला बरं पडतं. फॉर प्लॉविंग ऑफ क्ले सॉइल दॅट आर द डिफरंट हँडल वेन द टाइम ऑफ प्रिपरेशन बिटवीन द क्रॉप ऑर हेवी मान्सून रेन बिफोर द सोईंग इट इज टू शॉर्ट फॉर टू रिझल्ट ऑफ बुलर ड्रिव्हन इम्प्लिमेंट. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम होऊ नकणे. इंटेन्सिव्ह अँड एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन पिअरली पॉप्युलेटेड एरिया. बिग फार्मर होल्डिंग मोर दॅन 30 एकर्स ऑफ लँड. सो फॉर दिस पर्पज इट नीड अ मेकनायझेशन. ओके, आणि एक शेवटची स्लाइड आहे फार्म मेकनायझेशनची, स्वॅट अनालिसिस आहे. तर त्यामध्ये दिलेलं आहे की आपल्याकडं मॅन्युफॅक्चरर किती आहे ट्रॅक्टरचे आणि त्याचे युनिट्स किती आहेत. तर आपल्याकडे देशामध्ये 13 ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत. स्वराज, महिंद्रा, पॉप्युलरचे नाव असतात, सोनालिका, जॉइंट डियर, मॅसी फर्ग्युसन, ओके, त्याच्यानंतर एस्कॉट, ओके, मला वाटवली मी तुम्हाला सांग. असे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरर 13 कंपनी आहेत आपल्या देशामध्ये. पॉवर टिलरच्या फक्त दोनच आहेत. म्हणून ते पॉवर टिलरच्या कंपनी आता वाढायला लागले. आता बऱ्यापैकी वाढले. जुना डाटा आहे. इरिगेशन पंप 600 आहेत कंपनी आपल्या देशामध्ये. ओके, 600 कंपनी. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी लाडा, टेक्समो ह्या फेमस आहेत. लक्ष्मी लाडा, टेक्समोच्या ज्या आहेत किंवा CRI पंपच्या. प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट म्हणजे स्प्रेयरच्या 300 कंपनी आहेत. ओके, त्यामध्ये जैन आहे, आस्पी आहे. कंबाईन हार्वेस्टरच्या 48 आहेत. रिपर्स म्हणजे जे क्रॉप हार्वेस्ट करतं त्याच्या 60 कंपनी आहेत. थ्रेशरच्या 6,000 आहेत. सॉइल ड्रिलिंग अँड प्लांटर ज्याला आपण म्हणतो ना ऑटोमॅटिक ड्रिल किंवा ड्रिलरच्या 2,500 आहेत. डिझेल इंजिन 200 कंपनी आहेत. पण आपल्याकडची फेमस सगळ्यात आहे किर्लोस्कर. महाराष्ट्रामधली किर्लोस्कर डिझेल इंजिन सगळ्यात फेमस आहे, जगामध्ये फेमस आहे. प्लाविंग कल्टिवर्स ऑर हॅरो 5,000 कंपनी आहेत. चाप कल्टिवर कटर मशीन 50 कंपनी आहेत. रुरल आर्टिशन हँड टूल्स म्हणजे जे आहेत रुरल आर्टिशन किंवा हँड टूल्स बनवणाऱ्या सुतार बितार ते मिलियन लाखो लोक आहेत. ते मोजलेले नाही, ती मोर दॅन मिलियन लाखो कोट्यवधी लोक आहेत. ओके, त्याच्यानंतर एक पॉइंट आहे कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चर CA. आता फार्म मेकनायझेशन मुळे बऱ्याच वेळा लँड कॉम्पॅक्शनचा प्रॉब्लेम येतो किंवा जमीन कडक राहते किंवा हार्डिनेस येतो. त्यासाठी कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चर जी कन्सेप्ट होती त्याचे 4 प्रिन्सिपल होते. तुम्हाला शिकवले ऑलरेडी इन अ फोर्थ सेमिस्टर. चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला हे CA कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चर ऑलरेडी शिकवलेलं आहे. ओके, CA चे 4 प्रिन्सिपल आहेत. एक तर जमिनीमध्ये रेसिड्यू तसे ठेवायचे, त्याच्यानंतर मिनिमम टिलेज करायचं, जास्त सॉइल डिस्टर्ब करायची नाहीये. त्यानंतर सॉइल्स जे आहे ती स्ट्रॉ स्टबल्स न कव्हर करायची आहे, जास्त हेवी मशनरी वापरायची नाही, सॉइलचं कॉम्पॅक्शन करायचं नाहीये. ओके, हे जे प्रिन्सिपल्स होते CA चे कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चरचे ते मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेले आहेत. चौथ्या सेमिस्टरला फार्मिंग सिस्टम अँड सस्टेनेबल अग्रिकल्चरच्या कोर्स मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चर ते चारीच्या चारी प्रिन्सिपल हे मी तुम्हाला शिकवलेले होते. ओके, तर त्याचा जो पर्पज असतो तो सॉइल इरोजन कंट्रोल करणे असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. दीज आर द पर्पज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चर. ह्याच कॉन्झर्वेशन ऑफ अग्रिकल्चरचाच हा एक पर्पज आहे, लक्षामध्ये. ठीक आहे, तर कोणाला काय शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.